मुख्यमंत्री गोर गरीब शेतकऱ्यांची नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज घनसावंगी या मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार हिकमत उडान यांची जाहीर प्रचार सभा आहे। 25 वर्ष कुणाकडे होती सत्ता? एकाच परिवाराकडे। काय मिळालं तुम्हाला? विकासाच्या नावाने बोंबा बोंब। आणि इतक्या वेळ संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेल तर आता तुम्ही हिकमतला संधी देणार की नाही? पक्का 100%। एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही? डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा। विकासाला कायम विरोध करणाऱ्यांना टोपलीत टाकून द्या। टाकाल की नाही? 100%। इतकी वर्ष तुम्ही एक पार्सल मुंबईला पाठवताय पण इथल्या विकासाचं काय? इथं विकास झालाय? एवढे वर्ष सत्तेमध्ये राहून आपला साखर कारखाना, आपली सुतगिरणी, आपल्या बँका, विकास नेमका कोणाचा झाला? तुमचा झाला? शेतकऱ्यांचा झाला? कष्टकऱ्यांचा झाला? माता भगिनींचा झाला? विकास फक्त एकाच परिवाराचा। आणि म्हणून तुम्ही 3 वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल रॉंग ऍड्रेस म्हणून परत घेऊन आलोय। आता परत ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही। शिवसेनेचे उमेदवार घनसावंगीचा वाघ डॉक्टर हिकमत उडान यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून मुंबईला पाठवा। अब सिर्फ जनता के आशीर्वाद की जरूरत है। हमारे पास हिम्मत भी है और हिकमत भी है। हिकमत दादा ने अनेक वर्ष किला लढवलाय पण ठीक आहे, आता यावेळेस मात्र ते आपल्याकडे आहेत, त्यामुळे त्यांचं उडान 100% उडान होणार आणि ते विधानसभेत पोहोचणार हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे। देणार शब्द? आणि म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं काय ऊस कारखाने किती ऊसात थांबणार, ऊसात मी एकाचं उद्घाटन केलं, ऊसाचे 2 कारखाने काढलेत ते तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल। नाहीतर पूर्वी तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना नाडलं जात होतं ना, शेतकऱ्यांना अडवलं जात होतं, आता ती काळजी नाही। आता हिकमत उडानचे 2 कारखाने तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही।